नमस्कार मित्रांनो फटाफट प्रेडिशन विथ आर केसोबत तुम्हाला सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो आपण जे ट्रेडिंग करतो आहे ट्रेडिंग चार्टवरती आपल्यासमोर काय असतं चार्ट ते चार्टवरती काय असतं जास्तीत जास्त आपल्याला कॅन्डल्स दिसतात ओके तर ते कॅन्डल्स म्हणजे एक प्रकारचं मेणबत्ती आहे त्यामुळं त्याला कॅन्डल्स म्हणून नाव ठेवलं आहे आणि हे जे कॅन्डल्स आहे त्याला बऱ्याच प्रकारचे कॅन्डल आपल्याला बघायला भेटतील ओके काय कॅन्डल्स अशा प्रकारे असतील की ज्याला छोटंसं वीक खाली असतं आहे काय कॅन्डल असे असतील ओके okay, की ज्याला कॅ वीगच नसतं आणि काय कॅन्डल असे पण असू शकतात की आ, या ठिकाणी वरच्या साईडला मोठं वीग असतं किंवा खालच्या साईडला मोठं वीग असतं एकदम मोठं वीग तर या प्रत्येक कॅन्डलचं काही ना काही अर्थ आहे हे जर जुने लोक असेल ट्रेडिंगमध्ये तर त्या लोकांना माहीत आहे या प्रत्येक कॅन्डलचा काय अर्थ होऊ शकतंय आणि याच्यामुळं मार्केटवर काय इम्पॅक्ट पडू शकतं हे कॅन्डल जर चार्टवर बनल्यानंतरनं जे नवीन आहे त्या लोकांना माहीत नसेल कदाचित हे कॅन्डल्स म्हणजे ॲक्च्युअलमध्ये असते काय आणि कॅन्डल म्हणजे ह्याचं जे नाव ठेवलेलं आहे ह्याचं जे शोध लावलेलं आहे कॅन्डल्सचा ते एक जापनीज लोकांनी लावलेलं आहे त्यामुळे त्याला कॅन्डल्स असं म्हणतात आणि त्या प्रत्येक कॅन्डलमध्ये जे मेणबत्तीसारखं दिसतंय त्या कॅन्डलच्या मागं काय ना काय उद्देश आहेत ते कॅन्डल बनल्यानंतरनं मार्केट त्या साईडला डायरेक्शन मुवमेंट करतं ओके आणि प्रत्येक कॅन्डल एक जर कॅन्डल बनला तर त्याचा अर्थ वेगळा होतो दू ह्या कॅन्डल बनला तर त्याचं मिनिंग वेगळा होतो ह्या कॅन्डल बनला तर तेव्हा वेगळं असतं तर या प्रत्येक कॅन्डलचं आपण आज माहिती घेणार आहोत त्याला म्हणतात कॅन्डलस्टिक पॅटर्न जर एक कॅन्डल असेल तर त्याला आपण कॅन्डल म्हणू शकतो ओके okay, आणि जर भरपूर कॅन्डल मिळून एक पॅटर्न तयार होत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो कॅन्डलस्टिक पॅटर्न ओके okay, तर इथनं समजलं एवढंच तर स्टिक पॅटर्न तुम्हाला मार्केटमध्ये बरेचसे कॅन्डल दिसतील पण आज मी तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट तेच कॅन्डल दाखवणार आहे जे चार्टवरती डेली बेसवरती तुम्हाला चार्टवरती जास्तीत जास्त कॅन्डल्स दिसतात आणि फॉर्म करतात त्याच्यामुळं मार्केटमध्ये तर आज आपण बघणार आहोत जे मेन मेन कॅन्डल्स आहेत आणि जे मेन मेन कॅन्डलस्टिक आहेत ज्याच्यामुळं मार्केट अपोजिट साईडला किंवा निगेटिव्ह साईडला कुठल्याही साईडला जे मुवमेंट करतं ते कशामुळे करतं आज पूर्ण जाणून घेऊया व्हिडिओला शेवटपार नक्की बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे कारण ट्रेडिंग सेशनमध्ये हा इम्पॉर्टंट पार्ट आहे की तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न हे समजून घेतलंच पाहिजे आणि त्याला सगळं जपनीज लोकांनी शोध लावला आहे म्हणून बऱ्याच कॅन्डलचे वेगवेगळे वेग अर्थ आहेत की त्या त्या कॅन्डलच्या हिशोबानं त्याला नावं ठेवलेलं आहे त्या हिशोबानं आणि ते त्या हिशोबानेच ते म्हणजे काम करतं तर सर्वात आधी आपण आज जाणून घेऊया या ठिकाणी ओके तर सर्वात आधी आपण बघूया या ठिकाणी तर कॅन्डल्स पण मेन कॅन्डल ह्याला आता काय म्हणतात ह्या ठिकाणी आपण बघूया कॅन्डल म्हणजे काय असतं एक प्रकारचं मेणबत्तीसारखं म्हणजे ह्याला इथं या ठिकाणी तुम्ही बघू शकता वात असतं ओके तर या वातीला आपण कॅन्डल समजून ह्याला कॅन्डल असं नाव ठेवलेलं आहे जापनीज लोकांनी पण ह्या ग्रीन कॅन्डलला म्हणतात बुलिश कॅन्डल म्हणजे मार्केट वरच्या साईडला घेऊन जातं आणि या रेड कॅन्डलला म्हणजे लाल कॅन्डलला म्हणतात बेरीश कॅन्डल म्हणजे मार्केट हे खालच्या साईडला घेऊन जातं म्हणून याला असं म्हणतात बुलिश आणि बेरीश ग्रीन म्हणजे बुलिश आणि रेड म्हणजे बॅरिश ओके आणि ग्रीन कॅन्डल जे बुलिश कॅन्डल आहे त्याचं ओपनिंग होतं खालच्या साईडनं आणि क्लोजिंग जे होतं वरच्या साईडनं आणि वरचं जे असतं त्या दिवसाचं हाय लेवल असतं आणि खालचं जे वीग असतंय हे असतं त्या दिवसाचं लो लेवल असतं आहे ओके हे हाय लेवल आणि खालचं लो लेवल ओके हे दोन समजलं आणि हे मधलं जे असतंय ह्याला म्हणतात आपण बॉडी बॉडी अशा प्रकारे असतं ओके okay, आणि जर वीक वगैरे नसेल तर त्याला वेगळा कॅन्डल म्हणतात आणि जर वीक मोठा राहिलं तर त्याला वेगळा कॅन्डल म्हणतात बिगर वीकचा असेल तर त्याला मोठं कॅन्डल म्हणतात आणि हे सेम तसं असतं इथं बॉडी वगैरे पण एवढंच की रेड कॅन्डल म्हणजे जे बेरीज कॅन्डल असतं त्याचं ओपनिंग वरच्या साईडनं होतं आणि क्लोजिंग जे आहे खालच्या साईडला होतं आणि ह्याचा पण लो सेम असतो आणि ह्याचा पण हाय सेमच असतो ह्याच्यात काही मात्र फरक नाही ओके okay, हाय लो सेम असतो फक्त ओपनिंग वरन आणि क्लोजिंग खाली होतं रेड कॅन्डलमध्ये आणि तेच ह्याच्यामध्ये इथं बघू शकता इथं ग्रीन कॅन्डलमध्ये ओपनिंग खाली होतं आणि क्लोजिंग वरच्या साईडला होता मध्ये जे त्याला बॉडी म्हणतात तर कॅन्डल यालाच म्हणतात आणि आता हे सगळं एक कॅन्डलला आपण कॅन्डल म्हणू शकतो हो। आणि असे अनेक कॅन्डल बनून जे एक पॅटर्न तयार होत आहे ओके तर त्याला म्हणतात कॅन्डलस्टिक पॅटर्न तर आज आपण जाणून घेऊया कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल ओके आणि हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या ट्रेडिंग सेशनमध्ये ज्या नवीन असेल त्यांना जर माहीत नसेल तर ते हा व्हिडिओ पूर्ण कम्प्लीट नक्की बघा कारण जे जुने लोक आहेत त्यांना माहीत आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न प्रत्येक कॅन्डल मागं काही ना काय अर्थ असतो आणि त्याच्यामुळे मार्केट परफॉर्म करतो ओके तर आज आपण आता म्हणून आता बघितलेलं आहे तर आजच्या पहिल्या सेशनला आपण बघूया फर्स्ट सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि ह्याच्यानंतर दोन व्हिडिओ येणार आहेत ते पण असे तीन भागमध्ये येणार आहेत आजचा फर्स्ट आहे आज ओके आज हा पहिला जो आहे तो आहे सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे सिंगल म्हणजे एक कॅन्डलनं परफॉर्म करणारं मार्केट पॅटर्न ओके याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो आहे डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे दोन कॅन्डलपासून मार्केट परफॉर्म करणारं आणि त्याचा तिसरा आणि शेवटचा जे भाग येणार आहे ते आहे ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे तीन कॅन्डल आणि तीन कॅन्डलपासून परफॉर्म होणारं मार्केट ओके तर आता आपण फक्त कॅन्डल म्हणून छोटंसं माहिती बघितलेलं आहे आज सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नचं सुरुवात करूया सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये आपल्याला सर्वात आधी बघायला मिळतं हे हॅमर कॅन्डल तर हॅमर म्हणजे म्हणजे हातोडा जे असतं बघा हातोडा जे आपण खिळ वगैरे ठोकतो तर ते हातोडा तर हे हातोड्यासारखं दिसतंय म्हणून जापनीज लोकांनी याला हॅमर असं नाव दिलेलं आहे ओके तर म्हणजे एकदम आणि हँगिंग मॅन म्हणजे जे माणूस फासावर लटकतं ओके जे फासावर लटकतं माणूस तर त्याला म्हणतात हँगिंग मॅन असं म्हणतात म्हणजे लटकलेल्या माणसाला हँगिंग मॅन असं म्हणतात म्हणजे या टाईपचं असं म्हणजे रेड कलर म्हणजे काय लटकलेलं म्हणजे जे आपलं लॉस झालं वगैरे म्हणजे ते एकूण निगेटिव्हिटी म्हणल्यासारखं हॅमर म्हणजे एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सिग्नल आणि निगेटिव्ह सिग्नल सर म्हणजे रेड म्हणल्यासारखं ओके तर हँगिंग मॅन आणि हे हॅमर तर हे हँगिंग मॅन कसं असतं ह्याचं ओपनिंग वरच्या साईडला होतं आणि क्लोजिंग त्याच्यावरतीच होतं आणि तिथंच जे क्लोजिंग झालेलं आहे त्यालाच आपण हाय पण म्हणू शकतो हाय आणि क्लोज वरच्याच साईड वरच्याच साईडला असतं आणि त्याचं वीक जे असतं जे शॅडो असतं याला वीक किंवा शॅडो म्हणू शकतो ते एकदम मोठं असतं आणि खालच्या साईडला त्याचं लो असतं हे जर अशा प्रकारे राहील हातोड्यासारखं दिसील तर ह्याला हॅमर कॅन्डल असं म्हणतात आणि हे जर लाल कलरमध्ये आणि वरच्या साईडला हे चार्ट आहे ओके जर खालच्या साईडला हेच कॅन्डल जर बनलं तर ह्याला आपण म्हणू शकतो हॅमर कॅन्डल आणि हे चार्टच्या जर वरच्या साईडला इथं बनलं तर ह्याला म्हणू शकतो आपण हँगिंग मॅन म्हणजे हे ग्रीन कॅन्डल जर या ठिकाणी बनला तर हॅमर हा रेड कॅन्डल जर या ठिकाणी बनला तर ह्याला आपण हँगिंग मॅन असं बोलू शकतो ओके okay? तर आता चार्टवर कशा प्रकारे आहे आणि तुम्ही कशा प्रकारे समजून घेऊ हो शकता ते तुम्हाला दाखवतो आता ओके तर हॅमर आणि हँगिंग मॅन तर आता बोलिश हॅमर ओके बोलिश हॅमर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय बोलिश हॅमर कुठं आहे या ठिकाणी है। या ठिकाणी तुम्ही इथं बघू शकताय ओके या ठिकाणी इथं बनलेलं आहे हां मग ह्याच्यानंतरनं ह्याच्यानंतरनं दुसरं कॅन्डल आपल्याला एंट्री कुठं करायचं आहे जेव्हा हा कॅन्डल बनतो आहे है, हॅमर कँडल बनतो आहे त्याच्यानंतरचं जे कॅन्डल असणार आहे दुसरं कॅन्डल त्याचं क्लोजिंग जर वरच्या साईडला दिलं तेव्हाच आपल्याला कॉलमध्ये एंट्री करायचं आहे आणि ह्याचा जो स्टॉपलॉस राहणार आहे या हॅमर कॅन्ड कॅन्डलच्या खालचा जो लो लेवल आहे ते असणार आहे आपला स्टॉपलॉस म्हणजे जे मेन कॅन्डल आहे त्याचा लो आपला स्टॉपलॉस असणार आहे दुसऱ्या कॅन्डलचं क्लोजिंगला तिथं जिथं क्लोज होतं वरच्या साईडला या कॅन्डलच्या वरती क्लोज तर तिथं आपलं एंट्री बनणार आहे ओके आणि हेच जर क्लोजिंग ह्याच्या खालच्या साईडला इथं दिलं तरी आपल्याला एंट्री करायचं नाही ओके जर खालच्या साईडला दिलं तर तिथं एंट्री करायचं नाही जर वरच्या साईडला दिलं तेव्हाच एंट्री करायचं आहे आणि याच्यानंतरनं मार्केट चांगलं वरच्या साईडला मुवमेंट करतं पण तुम्हाला काय करायचं आहे पन्नास पॉईंट कुठं पण तुमचं आचीव होऊ दे त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटमधून एक तर एक्झिट किंवा एस एल हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ठावसाहून म्हणजे एकदम खणखणी हिशानं सांगतो तुम्हाला ओके तर तुम्ही एवढं म्हणजे फॉलो करा की एक तर पन्नास पॉईंट रे एक्झिट नंतरनं असेल तर ट्रेल करत जावा ओके तर या ठिकाणी आपण हे बघितलेलं तर बोलिश कॅन्डल म्हणजे जे हॅमर आहे ते आता बघूया आपण हॅमरच्या ऑपोजिटचं म्हणजे हँगिंग मॅन हँगिंग मॅन म्हणजे काय असतं रेड कलरचं तर रेड कलरचं कुठं या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं तर या ठिकाणी बनलं आहे रेड कलरचं ओके तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही इथं रेड कलरचं हे बनलेलं आहे आणि ह्याचं जे दुसरं कॅन्डल आहे ह्याच्यानंतरचं ते ह्याच्या खाली इथं क्लोजिंग दिलेलं आहे म्हणजे इथं आपल्याला समजून घ्या पोर्टमध्ये एंट्री आणि स्टॉप लॉस कुठं असणार आहे तर या हँगिंग मॅनचा जे हाय लेवल आहे ते असणार आहे आपलं स्टॉप लॉस एवढं तर समजलं तुम्हाला की जे मेन कॅन्डल असतं आहे त्याच्या जर कुठल्या साईडला ऑपोजिट साईडला आपलं जर हे राहिलं आता इथं पण आपण बघू शकता येतं इथं एकदम क्लिअरली इथं पहिलं एक सिग्नल मिळालेला आहे या ठिकाणी एक हँगिंग मॅन आहे ओके तर ह्याच्यानंतरचं कॅन्डल या ठिकाणी खाली क्लोजिंग खालच्या साईडला झालेलं आहे मग आपलं लॉस याच्या हाय लेवलला इथं आपलं लॉस ओके आणि त्यानंतरनं मार्केट पूर्ण एवढं मोठं मुवमेंट ओके तर आपलं इथं एस एल किती समजून चाललंय एक पन्नास पॉईंटचं एस एल आहे लॉस आणि त्यानंतरनं इथं बघू शकता मार्केट इतका मोठा प्रचंड प्रमाणात खालच्या साईडला पडलेलं आहे ओके एवढं तर समजलं इथं हँगिंग मॅन क्लोजिंग दुसऱ्या साईडला खालच्या साईडला दिलेलं आहे क्लोजिंग हा हेच जर क्लोजिंग वरच्या साईडला दिलं असलं तर आपल्याला इथं एंट्री मारायचं नसतंय ओके एंट्री मारायचं नाही हा ज्या वेळेस जर असं बनून त्याच्यानंतरचे कॅन्डल जर याच्या खालच्या साईडला क्लोजिंग देईल त्या ठिकाणी तुम्ही पोटमध्ये एंट्री करू शकता आणि स्टॉपलेस त्याच कॅन्डलचा हाय लेवल ओके तर हे झाला हॅमर आणि हँगिंग मॅन दोन कॅन्डलबद्दल आता बघूया आपण दुसरं तर दुसरं काय आहे पहिला आपण हातोडा बघितला ज्याचं बॉडी इथं वरच्या साईडला होतं आता काय झालं बॉडी इथं खालच्या साईडला आलेलं आहे म्हणजे उलटा हातोडा उलटा हातोडा म्हणून याचं नाव पण बदललेलं आहे याचं नाव काय आहे बुलिश इन्व्हर्टेड हॅमर तर जो उलटं झाल्यामुळं पहिला हॅमर होतं पहिला वरच्या साईडला होतं हे बॉडी आता खालच्या साईडला आल्यामुळं इन्व्हर्टेड हॅमर आणि याला बुलिश म्हणतात बुलिश कावर म्हणतात कारण मार्केटला वरच्या साईडला परफॉर्म करतं आणि हे बेरीश शूटिंग स्टार नावं लक्षात ठेवा एकाच व्हिडिओमध्ये नावं लक्षात राहणार नाही तुम्ही व्हिडिओला दोन तीन वेळा बघितलं तर तुम्हाला इझिली सगळ्या गोष्टी लक्षात राहतील ओके तर हे आहे बेरीश शूटिंग स्टार तर तुम्ही कम्प्लिटली नॉलेज घ्या दोन चार वेळा व्हिडिओ बघा नवीन असताना कोणालाही डोक्याच्या वर्णच जाणार आय होप आम्हालाही ते कळतंय कारण आमच्या पण डोक्याच्या वर्णच गेलतं जेव्हा जेव्हा वेळेस आम्ही हे सगळं शिकत होतो त्यावेळेस आमच्या पण डोक्याच्या वर्ण जात होतं पण आता आम्हाला सगळ्या गोष्टी समजू लागल्यात पण पन तरी पण आम्ही अजून काय शिकायच्याच उद्देशानं आम्ही या मार्केटमध्ये बघत राहतो अजून पण दुसऱ्यांचे व्हिडिओ म्हणा किंवा कुठल्या अजून क्लासेसमध्ये काय पण अजून शिकण्याचाच उद्देश आमचं कंटिन्यू राहील आणि ते शेवटपर्यंत राहील ओके तर हे इन्व्हर्टेड हॅमर हे मार्केटमध्ये जर खालच्या साईडला बनलं चार्टवरती तर इथं आपल्याला पॉझिटिव्ह कॅन्डल म्हणजे क्लॉ कॉल साईडला जायचं आहे आणि हे जर शूटिंग स्टार बेरीज शूटिंग स्टार हे जर मार्केटच्या वरच्या साईडला बनलं तिथून आपल्याला मार्केट खालच्या साईडला नेईल ओके तर आता आपण बघूया हे चार्टवरती तुम्हाला कसं परफॉर्म करता येतं तर चार्टवरती पहिला बुलिश इन्व्हर्टेड हॅमर बघूया ओके बुलिश इन्व्हर्टेड हॅमर उलटा हातोडा कुठं दिसतो आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं उलटा हातोडा या ठिकाणी दिसतं आहे ओके तर हे आहे उलटा हातोडा म्हणजे इन्व्हर्टेड हॅमर ओके बोलीस इन्वर्टेड हॅमर त्याच्यानंतरचं कॅन्डल कुठं क्लोज दिलं आहे या कॅन्डलच्या वरती दिल क्लोजिंग दिलं आहे मग हिथं आपलं बनणार आहे कॉलमध्ये एंट्री क्लोजिंग जर वरच्या साईडला दिलं या पूर्ण कॅन्डलच्या वरच्या साईडला क्लोजिंग कुठल्याही कॅन्डलचा कुठलाही राहू दे हॅमर राहू दे किंवा इन्व्हर्टेड हॅमर राहू दे त्याचं क्लोजिंग जर वरच्या साईडला दिलं तरच एंट्री हे जर खालच्या साईडला इथं क्लोजिंग दिलं तर आपल्याला एंट्री करायचं नाही अवॉइड करून टाका त्या कॉलला त्या ट्रेडलाच अवॉइड करून टाका ओके आणि इथं खालच्या साईडला आपलं आहे एक स्टॉपलाच त्याचं लो लेवल आहे तो आहे चा वर्ती तो तो आपला स्टॉप लॉस हाय लेवलच्या वरती गेला तिथं क्लोजिंग झाला तिथं आपलं कॉल साईड एंट्री मार्केट वरच्या साईडला पूर्ण टार्गेट यायच्या लालचमध्ये अजिबात पडू नका ओके इथं काय करायचं आहे पन्नास पॉईंटचा तुमचा टार्गेट राहणार आहे ओके तर लालच बुरी बलाय म्हणतात ना ते सेम त्या प्रकारचं पन्नास पॉईंटचं टार्गेट धरूनच चाला तुम्ही जास्त मोठी अपेक्षा करूच नका जेणेकरून तुमचा रिव्हर्सलमध्ये येऊन मार्केट तुमचा लॉस करून जाईल ओके तर आता बुलिश इन्व्हर्टेड हॅमर बघितलेलं आहे आता बघूया आपण बेरीज शूटिंग स्टार ओके बेरीज शूटिंग स्टार तर बेरीज शूटिंग स्टार या ठिकाणी बघू शकता तुम्ही कुठे बनलेलं आहे तर बेरीज शूटिंग स्टार या ठिकाणी इथं बनलेला आहे ओके या ठिकाणी दिसतंय तुम्हाला तर ह्याचं नंतरचं कॅन्डल ज्याचं क्लोजिंग इथं खालच्या साईडला दिलेलं आहे खालच्या साईडला दिलं आहे याचा अर्थ हेच आहे की इथं आपल्याला पोर्टमध्ये एंट्री करायचं आहे आणि इथं हे मेन कॅन्डलच्या इथं बेरिश शूटिंग स्टार याच्यावरती आपल्याला लावायचं आहे स्टॉप लॉस मेन कॅन्डलच्या वरती हाय लेवलला स्टॉप लॉस आणि खालच्या साईडला पोर्टमध्ये एंट्री खालचे टार्गेट तुम्हाला अचीव करता येईल जर या ठिकाणी पन्नास पॉईंटचं जर मार्केट पुढं गेलं तर तुम्ही सीधा एस एल ट्रेल करू शकता है। ओके एस एल ट्रेल हे कन्फर्म एवढंच करा तुम्ही पन्नास पॉईंटला एक्झिट किंवा तिथून एस एल ट्रेल ओके तर हे तर समजलं आता बॅरीश शूटिंग स्टार तर आता बघूया आपण आजचं पुढचं हे झालं दोन हॅमर इन्व्हर्टेड हॅमर दोन झाले आता तिसरं बघूया तिसरं कॅन्डल याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता आहे बॉडी एकदम छोटीशी आहे वरचा वीक पण खूप मोठा आहे कालचा वीक पण खूप मोठा आहे ते किती का मोठे का पण बॉडी जर एकदम स्लिम राहिलं एकदम छोटा तिथल्या तिथंच ओपन झालं आणि तिथंच क्लोज झालं म्हणलं ना ओपन याच ठिकाणी झालं आहे आणि क्लोज याच ठिकाणी झालं याला म्हणायचं आपण डोजी कॅन्डल ओके तर ह्याला म्हणतात डोजी कॅन्डल तर हे डोजी कॅन्डल तुमच्या लोला जर बनला मार्केटच्या तर या ठिकाणी मार्केट जर लोला येऊन चार्टच्या खालच्या साईडला येऊन बनला तर कॉल साईडला जायचं आहे आणि चार्टच्या जर वरच्या साईडला इथं बनला तर तुम्हाला पोर्ट साईडमध्ये एंट्री करायचं आहे तर चार्टवरती कसं दिसतोय ते तुम्हाला सांगतोय तर आता चार्टवरती बघूयाला तर चार्ट होती या ठिकाणी बुलिश डोजी कॅन्डल कुठं आहे कुठं आहे या ठिकाणी बघा ओके तर या ठिकाणी आहे बुलिश डोजी कॅन्डल याचं बॉडी एकदम छोटंसं आहे बॉडी छोटा असल्यामुळे याला बोलीश डोजी कॅन्डल म्हणतात आणि बॉडी मोठं झालं हे बघा आपलं हॅमर ओके हॅमर कॅन्डल इथं हॅमर आहे इथं बोलीश आणि इथं अजून पण पुढचे बरे बरेचसे कॅन्डल आहेत तुम्हाला येणाऱ्या सेजनमध्ये सांगतोय सगळं तर हे आहे बोलिश डोजी कॅन्डल ह्याच्यानंतरचं कॅन्डल वरच्या साईडला इथं क्लोजिंग झालेलं आहे म्हणजे एकदम साधारण सांग गोष्ट आहे की इथं कॉलमध्ये एंट्री आणि ह्या बोलिश डोजी कॅन्डलच्या लोला आपल्याला लावायचं आहे एस एल एवढं तर समजलं तुम्हाला इथं एस एल लावायचं आहे आणि वरती जर हे केलं इथं आणि तुम्हाला काय करायचं वरच्या साईडला गेलं सेम तुम्हाला एस एल ट्रेल करत कंटिन्यू वरचे प्रॉफिट पूर्ण जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तुम्ही घेऊ शकताय एस एल ट्रेल करत अन्यथा पन्नास पॉईंट आपलं फिक्स आहे नेहमीचं ओके बोलीच झालं आता बेरीज बघूया आपण बेरीज डोजीमध्ये इथं बघू शकता तुम्ही या ठिकाणी आहे ओके तर हे आपलं बेरीज डोजी ह्याला बॉडी अजिबात नाही आहे एकदम बारीक बॉडी आहे वरच्या साईडला वीक आणि खालच्या साईडला वीक त्याला वीक किंवा शाडो पण म्हणू शकताय आणि त्याचं नंतरचं कॅन्डल या ठिकाणी खालच्या साईडला क्लोजिंग म्हणजे पोटमध्ये एंट्री आणि वरती इथं मेन कॅन्डलच्या वरती मेन डोजी कॅन्डलच्या वरती इथं हायला आपला लॉस मार्केट खालच्या साईडला मुवमेंट ओके हे कुठलं मी चित्र वगैरे बनवलेलं नाही आहे हे पूर्ण जे आहे हे चार्टमधलंच आहे तुम्ही चेक करू शकता कुठलाही व्हिडिओ बघताना आहे ना अगोदर पेपर ट्रेड करा त्यानंतरच विचार करा मी असंच कुठलं बोलत नाही आहे जे अवेलेबल आहे मार्केटमध्ये तेच तुम्हाला सांगतो आहे ओके समजून घ्यायचा जरा प्रयत्न करा बाकीचं गडबडमध्ये काही पण गडबड गोंधळ करू नका जेणेकरून तुमचा लॉस होईल ओके तर आपण आता बघूया बेरीज झाल्यानंतर ना आता चौथं ओके तर चौथं ह्याला काय म्हणतात माहीत आहे आता तर ह्याला म्हणतात ड्रॅगन फ्लाय डोजी पॅटर्न आणि हे आहे स्टोन डोजी पॅटर्न हे आहे बोलिशमध्ये बोलिशमध्ये ड्रॅगन फ्लाय म्हणतात आणि बेरिशमध्ये ग्रेवस्टोन म्हणतात नावं डोक्याच्या वर्ण जात असतील कदाचित ओके तर प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये असंच असतं सुरुवातीला नावं आपल्या डोक्याच्या वर्ण जातात पण ज्या वेळेस तुम्ही चार्टवर बघून 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 ते म्हणतात ना एका दगडावरती जर एक थेंब पाणी सारखं जर वारंवार त्यावर पडत राहील ना तर त्या दगडालाही होल पडू शकतं म्हणतात ना तर ते त्या प्रकारचं असतं कुठलंही विषय त्या प्रकारचं तुम्ही एका दगडावरती वारंवार जर वार करत बसला एका पाण्याच्या ठेंबाणं आपल्याला वाटतं काय होणार नाही पण एकच पाण्याचं ठेवून जर सारखं सारखं एकाच ठिकाणी दगडावरती पडू लागलं तर ते दगड पण फुटू शकतो एका दिवस तसं तुम्हाला पण होईल सुरुवातीला तुम्हाला ह्या गोष्टी समजणार नाहीत पण नंतर जाऊन तुम्हाला समजतील समजल्यावर तुम्ही पेपर ट्रेड करू शकताय पेपर ट्रेड केल्यावर तुम्ही तुमच्या मर्जीनं ट्रेड पण करू शकताय ह्याला म्हणतात बुलिश ड्रॅगन डोजी ज्याचं बॉडी वरच्या साईडला छोटं असतं आणि हे बेरिश ग्रेव्हटन डोजी ज्याचं बॉडी खालच्या साईडला एकदम छोटं असतं ह्याचं वरचं बुलिशचं खालच्या साईडला बॉडी क वीक पूर्ण मोठा असतो आणि या बेरीस ग्रेफ्टॉन डोजीचं वरच्या साईडचं वीक पूर्ण मोठा असतो तर आता आपल्याला बघायचं आहे ही चार्टवरती कसं दिसतंय तर बुलिश डोजी सॉरी बुलिश ड्रॅगनफ्लाय डोजी तर ही चार्टवरती तुम्हाला वरच्या इथं बघू आहे कुठं दिसतंय तुम्हाला आता बघा नीट लक्ष द्यायचं थोडा वेळेस तुम्ही पण डोकं लढवायला चालू करा जेव्हा मी सांगतो आहे ना आता आपण काय सांगितलेलं आहे जर बुलिश ड्रॅगनफ्लाय डोजी त्याचं जे काय राहणार आहे बॉडी वरच्या साईडला राहणार आहे तर या ठिकाणी कुठं आहे हे तुम्हाला बोलिशबद्दल दाखवलं मग तुम्ही बोलिशमध्ये हुडकाला चालू करा या ठिकाणी कुठं आहे तर या ठिकाणी आहे आपलं मेन कॅन्डल ओके हे जे आहे मेन कॅन्डल आहे कारण बॉडी एकदम छोटी आहे वी खूप मोठं आहे आणि क्लोजिंग इथं दिलेलं आहे आणि ह्याच्यानंतरचं दुसरंच कॅन्डल जर क्लोजिंग ह्याच्यावरती दिला तर आपल्याला बनणार आहे या ठिकाणी कॉलमध्ये एंट्री आणि स्टॉपलॉस मेन कॅन्डलच्या लो लेवलला स्टॉपलॉस ओके आणि त्यानंतर मार्केट बोम वरच्या साईडला ओके तर इतकं तर समजलं तुम्हाला तर आता इथं या ठिकाणी हेच तुम्हाला एक दाखवतो आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही इथं एक हॅमर बनलेला आहे है। ओके हॅमरच्या नंतरचं क्लोजिंग कुठं दिलेलं आहे या ठिकाणी वरचं आणि त्यानंतर मार्केट वरच्या साईडला आलं आहे का आलंच नाही इथपर्यंत परत फिरलेलं आहे मार्केट म्हणजे हे जे तुम्हाला मी आता कॅन्डलस्टिक पॅटर्न सांगतोय हे वारंवार डेली तुमच्या डेली चार्टवर हे कॅन्डल्स तुम्हाला नक्की दिसणार आणि बऱ्याच प्रमाणात दिसणार म्हणून तुम्हाला फक्त मेन मेन कॅन्डलच्या बद्दल माहिती देऊ लागलो जेणेकरून तुम्ही ह्याला समजून घेतला तर थोडंफार तर तुम्ही ट्रेडिंग आरामात शिकू शकताय नवीन ट्रेडर्स लोक ओके तर आता हे झालं बोलीस आता बघूया आपण बेरीश ग्रेवस्टोन रोजी पहिला बोलीस ड्रॅगन फ्लाय बघितला आता बेरीस ग्रेवस्टोन रोजी म्हणजे डाऊन साईडला मुवमेंट कुठं करतं आता ह्याचं बॉडी कुठल्या साईडला राहणार तुम्हाला माहितच आहे खालच्या साईडला ओके खालच्या साईडला आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर थोडंसं पाठीमाग घेतो दाखवतो ग्रेवस्टोन रोजी ओके तर ह्या सेकंड बघू शकता तुम्ही इथं ग्रेवस्टोन डोजी पॅटर्न कुठं आहे बॉडी इथं खालच्या साईडला आहे ग्रेवस्टोन डोजी बॉडी खालच्या साईडला तर इथं ग्रेवस्टोन डोजी बॉडी खालच्या साईडला इथं कुठं दिसतंय तुम्हाला तर इथं बघा नीट नेमकं ह्या ठिकाणी आहे खालच्या साईडला बॉडी ह्याला म्हणतात ग्रेवस्टोन डोजी आणि नंतरचं कॅन्डल ह्याच्यानंतर खाली क्लोज दिलेलं आहे खाली क्लोजिंग आपलं पोटमध्ये एंट्री स्टॉप लॉस मेन कॅन्डलच्या वरती हाय लेवलला स्टॉप लॉस आणि मार्केट डायरेक्ट खालच्या साईडला ओके तर इथं पण क्लिअर आहे तर याच्यानंतर आता बघूया आपण अजून एक कॅन्डल पाचवा तर एक कॅन्डल सिक पॅटर्न बोली स्पिनिंग टॉप ओके बिलीस बोली स्पिनिंग टॉप किंवा ब बेरी स्पिनिंग टॉप बुलीस आणि बेरीज स्पिनिंग टॉप स्पिनिंग टॉप कावर म्हणतात कारण ह्याचं जे बॉडी असतं आहे ती फक्त कॅन्डल्सच्या मधीच असते बॉडी आणि त्याचं वरचं वीग जे असतं वरचं जे शाडू असतं आणि खालचं जे वीग आणि शाडू आहे ते या बॉडीपेक्षा दोन ते तीन पटीने मोठा असतं आहे शाडो आणि खाली पण सेम तसंच दोन ते तीन पटीनं मोठं आणि हे बे बोलीसमध्ये पण असंच असतं आणि बेरीसमध्ये पण असं असतं फक्त फरक एवढंच असतं की हिरवा कलर जर खालच्या साईडला इथं बनला चॅटच्या खालच्या साईडला इथं बनला तर आपल्याला कॉलमध्ये एंट्री भेटू शकते आणि चाटच्या जर वरच्या ठायला ह्या ठिकाणी बनला हा कॅन्डल स्पिनिंग टॉप तर इथं वरून आपल्याला पुडसाईडमध्ये आपल्याला कॉल पुड साईड भेटू शकता पुड साईडला एंट्री भेटू शकता तर हे आहे बोली स्पिनिंग टॉप आणि बेरी स्पिनिंग टॉप ज्याचं वीक दोन ते तीन पटीने मोठं असतं शाडो आणि बॉडी जे असतं मधल्या लेवलला असतो एकदम छोट्यामध्ये ओके आणि एकदम जर ह्याला छोटंच झालं पूर्ण एका लाईन तर हे कॅन्डलचं नाव बदलतं लगेच हे समजा आता मध्ये एवढं मोठी बॉडी आहे आता हे समजा हे म्हणजे जो वीग आहे हे बॉडी एवढं मोठं आहे बॉडी जी बॉडी जर अजून बारीक झाली आहे समजा या टाईपची झाली तर ह्याला तर तुम्ही ओळखू शकता ह्याच्या अगोदर जे सांगितलेलं आहे त्याला म्हणतात डोझी कॅन्डल ओके तर प्रत्येक कॅन्डलचं डिझाईन बदललं पॅटर्न बदललं त्याचं नाव बदलत आहे आणि त्याचं काम करण्याचं पद्धत पण बदलत आहे ओके हे एवढी बॉडी आहे म्हणून याला म्हणतात स्पिनिंग टॉप आणि स्पिनिंग म्हणजे बेरीश आणि बोली स्पिनिंग टॉप ओके आणि बॉडी मोठा आहे बॉडी नसला डोजी बनतो ओके हे बॉडी जर वरच्या साईडला बनता तर याला हॅमर म्हणतात खालच्या साईडला बनला तर ह्याला म्हणतात इन्व्हर्टेड हॅमर प्रत्येक ह्याला म्हणजे जर कॅन्डल बदलला तर त्याचं नाव पण बदलणार आणि त्याचं काम पण बदलणार आता हे आपण बोलीस आणि स्पिनिंग टॉप बघितलेलं आहे तर आता आपण बघूया आपण मार्केटमध्ये तुम्हाला चार्टवरती कशा प्रकारे दिसत आहे ओके तर आता आपण बघितलेलं आहे इथं या ठिकाणी तर सेंटरमधली बॉडी ओके तर सेंटरमधली बॉडी म्हणजे बोली स्पिनिंग बॉटम म्हणूया आपण ओके बॉटम म्हणून चालूया आपण बॉटम पण म्हणू शकताय कारण जर चार्टच्या खालच्या साईडला बनतो तर त्याला बॉटम म्हणायला काहीही हरकत नाही तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी हे लाल कलरचं जे कॅन्डल आहे ते आहे बुलिश स्पिनिंग बॉटम किंवा बुलिश स्पि बुलिश स्पिनिंग टॉप बुलिश म्हणलं तर मार्केटला ओवर घेऊन जाणार आणि बेरिश म्हणलं तर मार्केटला खाली आहे ओके तेवढं तर व्यवस्थित समजून घ्या तर इथं असं झालं या ठिकाणी बनलेलं आहे बुली स्पिनिंग बॉटम किंवा टॉप म्हणू शकता ह्याच्यानंतरचं कॅन्डल दुसरं कॅन्डल वरच्या साईडला क्लोजिंग कॉलमध्ये एंट्री आपल्याला या मेन कॅन्डलच्या खाली आपल्याला लो लेवलला लॉस आणि मार्केट वरच्या साईडला बूम ओके आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आता मी तीन तीन याच्यामध्ये कन्फर्मेशन आहे हा तर झाला बोली स्पिनिंग टॉपमध्ये हा पहिला कॅन्डल हे तुमचं पहिलं कन्फर्मेशन दुसरं कॅन्डल वरच्या साईडला क्लो क्लोजिंग दिलं म्हणजे कॉल साईडचं तुमचं हे पहिलं कन्फर्मेशन असणार आहे ओके आणि दुसरं कन्फर्मेशन इथं जे बनलेलं आहे ओके ते हॅमर आहे हे लाल कलरचं हे हॅमर आहे है, हॅ हॅमरच्या नंतरचं क्लोजिंग कॅन्डल कुठे दिलेलं आहे वरच्या साईडला म्हणजे हे तुमचं आहे दुसरं कन्फर्मेशन कॉल साईडचं कारण वरची क्लोजिंग दिलं म्हणून वर जाणार आणि हे जे आहे मेन इम्पॉर्टंट ओके तर इथे तीन कॅन्डल आहेत तीन हिरवे एकानंतर एक झालेत या तीन कॅन्डलला म्हणतात थ्री वाईट सोल्जर्स पण हे कधी येतं आहे येणाऱ्या तिसऱ्या पार्टमध्ये येणार आहे ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न जे म्हणलेलं आहे तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला याच्याबद्दल माहिती मिळणार आहे हे तुमचं तिसरं कन्फर्मेशन म्हणजे मार्केट जे वर जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला तीन वेळा कन्फर्म केलं आहे तीन वेळा कन्फर्मेशन दिलं आहे की मार्केट वरच जाणार आहे तीन कन्फर्मेशन दिल्यानंतर ना मार्केट इथून इथपर्यंत वरच्या साईडला एकदम चांगलं परफेक्ट मुवमेंट इथं तुम्हाला बघायला भेटलेलं आहे ओके okay. तर आता आपण बघूया आपण या ठिकाणी हे झालेलं आहे आता इथं बुली स्पिनिंग टॉप किंवा बॉटन आता आता बघूया आपण बेरी स्पिनिंग टॉप ओके टॉप कॉर म्हणलं कर्मवारच्या साईडला असतो ना टॉप ह्याच्यासाठीच म्हणलं सॉरी तर आता इथं बघूया आपण या ठिकाणी इथं बघू शकता तुम्ही इथं बनलेलं आहे बेरी स्पिनिंग टॉप तर हे आहे हिरो कॅन्डल याच्या नंतरचं क्लोजिंग जे आहे खालच्या साईडला दिलेलं आहे इथं आणि इथं आपलं बनणार आहे पोटमध्ये एंट्री पोटमध्ये एंट्री स्टॉपलस या मेन कॅन्डलच्या वरती हाय लेवलला लॉस आणि मार्केट खालच्या साईडला आणि इथं पण बघू शकता इथं हे तुम्हाला आता दाखवतं आहे मगच जसं म्हणलं थ्री व्हाईट शोल्डर ओके थ्री व्हाईट सोल्जर असं म्हणलं आणि या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता इथं थ्री ब्लॅक क्राउज म्हणजे तीन कावळे म्हणजे ब्लॅक क्राऊज ते कावळे क्राऊज हे कशाला म्हणतात हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे भाग तिसऱ्यामध्ये ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न तर हिता एक सिग्नल तुम्हाला मिळणार आहे एक पहिलं आणि दुसरं सिग्नल जे आहे या ठिकाणी मिळायला लागलं आहे ओके तर दोन सिग्नलमुळं मार्केट काय झालं इथं खालच्या साईडला मुवमेंट केलं आहे डबल सिग्नल हे तुम्हाला नंतर कळणार फक्त एक तुम्हाला शॅम्पल म्हणून दाखवतोय कारण की तुम्ही पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलवरती राहण्यासाठी ओके काय हरकत नाही आहे चला आता ओन बघूया पुढचं आणि एक शेवटचं ओके तर पुढचा आणि ला, हे शेवटचा आपलं लास्ट सिंगल कॅन्डल ठीक पॅटर्नमध्ये हे आहे बुलिश मारुबुजू कॅन्डल आणि हे आहे बेरिश मारुबुजू कॅन्डल तर सर्वात आधी सांगतो मारुबुजू म्हणजे काय जापनीज लोकांना जे नाव ठेवलं आहे जा जापनीज लोकांच्या ह्याच्यात मारुबुजूला म्हणजे काय म्हणतात एक ताकतवर माणूस ओके एक ताकदवर म्हणल्यासारखं आणि हे कॅन्डल जिथं पण बनेल तिथून मार्केट एकदम ताकद लावेल आणि त्या साईडला मुवमेंट करेल वरच्या साईडला असला तर कॉल साईडला बोलीश साईडला असेल तर वरच्या साईडला मार्केट पडेल आणि बेरीज साईडला असेल तर या ठिकाणी मार्केट जोरात एकदम खालच्या साईडला पडू शकतं एकदम स्पीडनं ओके म्हणून याला म्हणलात मारू बोजू बुलीश कॅन्डल आणि बेरीज कॅन्डल मारुस बोडूल ज्याला आपल्याला छोटं वीक पण नसतं ना वरती ना खाली आणि कुठल्याही कॅन्डल नसतं हा एखाद्या वेळेस जर कुठं तरी एक छोटंसं टिप एक टिपकार राहिला एक छोटंसं डॉटमध्ये जर राहिलं वीग तरी काही हरकत नाही आहे पण खूप मोठं वीग ह्याला आहे शक्यतो ओके तर आता आपण बघूया चार्टवरती हे कशाप्रकारे दिसत आहे तर विदाऊट वीकचं तुम्हाला इथं कुठं दिसतंय तुम्ही बघू शकता या ठिकाणी आहे ओके आणि ह्या ठिकाणी छोटसं वीग आहे आपण जर ह्याला जरी सोडला तर हे आहे इथं कन्फर्म मारुबजू ओके बेरिश मारुबजू तर इथं बेरिश मारुबुजू म्हणजे काय वरून मार्केट खाली पडतं याच्यानंतरचं कॅन्डल कुठं आहे खालच्या साईडला क्लोजिंग दिलं आहे खालच्या साईडला क्लोजिंग दिलं मग आपल्याला काय पोर्टमध्ये एंट्री स्टॉप लॉस या बेरीश मारुबोजीच्या वरती हाय लेवलला आपलं असणार आहे स्टॉप लॉस आणि इथं खालच्या साईडला दिलं इथून तुम्ही अजून एक बघू शकता इथं या ठिकाणी तर याच्यासोबत या ठिकाणी इथं आहे स्पिनिंग टॉप या ठिकाणी बघू शकता है, स्पिनिंग टॉप पण आहे हे पहिलं कन्फर्मेशन मारुबोजीचं ओके आणि हे स्पिनिंग टॉप हे दुसरं कन्फर्मेशन क्लोजिंग याच्या खालच्या साईडला हे कॅन्डल दिलेलं आहे या कॅन्डलच्या इथं खाली क्लोजिंग दिलेलं आहे तर या हिशोबानं तुम्ही ह्याला पण ट्रेड करू शकताय म्हणजे एक तर इथं मारुबुजूचं आणि एक स्पिनिंग टॉपचं नंतरचं क्लोजिंग खालच्या साईडला ओके तर इथं आपण दोन्ही हे दोन कन्फर्मेशन पण मार्केट खालच्या साईडला मुवमेंट करू शकतं तर हे झालं मारुबुजू तर बेरिशमध्ये आता बघूया बोलिशमध्ये म्हणजे मार्केट खालून वर कसं येतं आहे तर हे बोलिश मारुबुजू कॅन्डल आणि इथं आहे आपलं मेन कॅन्डल जे मारुबुजू आहे आणि त्याच्या अगोदर तुम्हाला जे दाखवलं आहे स्पिनिंग बॉटम इथं आहे बघा दिसतंय का तुम्हाला स्पिनिंग बॉटम याच्यानंतरचं कॅन्डल क्लोजिंग कुठं आहे हे एक सोडलं आणि हे पण आहे हे स्पिनिंग बॉटम तयार झालं आणि इथं आहे हे आहे डोजी कॅन्डल दोन कॅन्डल बनले पण क्लोजिंग ह्याच्यानंतर हिथं वरच्या साईडला दिलं आहे बघा म्हणजे हे तुमचं पहिलं कन्फर्मेशन असणार आहे ओके आणि आपला मेन मारूबाजू हे आहे आणि त्याच्यानंतरचं क्लोजिंग कुठं दिलं आहे या ठिकाणी वरच्या साईडला क्लोजिंग दिलेलं आहे आणि क्लोजिंग दिलं या ठिकाणी क्लोजिंग दिल्यावर आपलं लॉस राहणार आहे या मारुबोजूच्या जे लो लेवल असणार आहे ते आपलं लॉस असणार आहे त्यानंतर मार्केट वरच्या साईडला आणि इथं पण तीन तीन कन्फर्मेशन आहे तुम्ही नीट बघू शकताय हे तर झालं पहिलं ओके तर हे कॅन्डल जे आहे ते पहिलं आहे ओके आणि हे कुठलाही स्पिनिंग बॉटम किंवा स्पिनिंग बुली स्पिनिंग टॉप म्हणू शकता ह्याला ओके आणि हे दुसरं डोजी कॅन्डल बुलीस डोजी कॅन्डल आणि तिसरं मारुबोजू ओके तर ह्याच्यानंतर इथं क्लोजिंग वरच्या साईडला तीन तीन कॅन्डल म्हणजे एक पॉवरफुल दिलं आहे त्यानंतर काय झालं या ठिकाणी हॅमर बनलेलं आहे हॅमरचं नंतरचं क्लोजिंग वरच्या साईडला दिलं आहे एकूण म्हणजे तुम्हाला एक दोन तीन चार चार कन्फर्मेशन आणि मार्केट तिथून पण वरच्या साईडला इथे एक हॅमर बनवलेलं आहे ओके तर इथून मी ले ले जास्त वार मार्केट वरच्या साईडला तर तुम्हाला सांगतो काय मित्रांनो हे कॅन्डल मी त्याच कॅन्डलबद्दल तुम्हाला बोललेलं आहे जे जास्तीत जास्त वारंवार मार्केटच्या आपल्या डेली चार्टवरती बनतात तर अशाच अजून येणाऱ्या पुढच्या दोन डबल कँडलस्टिक पॅटर्न आणि ट्रिपल कॅंडलस्टिक पॅटर्न बघण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचं पण इन्फॉर्मेशनल व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला तर मग अपेक्षा करतो हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला इन्फॉर्मेशनल आणि आवडलेला असेल तर त्यासाठी एक व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे नवीन आहे ट्रेडरमध्ये आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय मित्रांनो थँक्यू सो मच फॉर दिस वॉचिंग व्हिडिओ